रात्रीच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येमुळे सर्वांनाच धक्का बसलाय. सुशांत वयाच्या अवघ्या 34व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. ऑल आऊट ऑपरेशन नैराश्येत सुशांतनं असं टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. शर्मा यांच्या मार्गदर्शनात निधनानंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्याला श्रद्धांजली वाहिली. जिल्हाभरात 490 सुशांतच्या आत्महत्येनंतर कंगना रानावत हिने सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली. सुशांतच्या आत्महत्येला नेपोटिझम आणि बॉलिवूडकरांना जबाबदार धरत त्याच्या आत्महत्येला हेच लोक कारणीभूत असल्याचं म्हटलंय. कंगनाच्या टीमनं तिचा इंस्टाग्रामवरती एक व्हिडिओ शेअर केला. नाकाबंदी म्हणते की सुशांतच्या जाण्यानं सर्वांना धक्का बसला, पण काही लोकांना त्याच्या आत्महत्येचा वेगळा वळण देण्याचा प्रयत्न केलाय. कामेरी असं का करतायत? कोरोना पॉझिटिव्ह मानसिक स्थिती ठीक नव्हती. जो व्यक्ती रँक होल्डर आहे त्याची मानसिक स्थिती कशी बिघडते? त्याच्या मागच्या काही मुलाखती पहा. पोस्ट पाहा. त्याने लोकांना अपील केलंय सिनेमा पाहण्यासाठी. त्याने हे सुद्धा सांगितलंय की माझा सिनेमा पहा नाहीतर मला इंडस्ट्रीमधून बाहेर काढलं जाईल. कोरोनामुळे सर्वोत्कृष्ट सिनेमाला एकही अवॉर्ड मिळत नाही. गली बॉय सारख्या सिनेमाला अनेक अवॉर्ड मिळतात. अनेकांनी त्याच्यावरती चुकीचे आर्टिकल लिहिले होते. आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे त्यांना संजय दत्तची व्यसनं दिसत नाही, पण सुशांतला व्यसनी म्हटलं होतं. अपलोड केले. अनेक लोक मला मेसेज करतात की तुझा कठीण काळात चुकीचा पाऊल उचलू नकोस. याचा अर्थ असा की इंडस्ट्रीतले लोक कशा प्रकारे फिल्मी बॅकग्राऊंड नसलेल्या कलाकारांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करतात. सुशांतनं असं खचून जाऊन त्याच्याबरोबर पण दाढी करायला आणि स्वतःला चुकीचं सिद्ध करायला नको होतं. दिलीप तात्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल झालाय. कंगना नेहमी बॉलिवूडमधल्या नेपोटिझम बद्दल बोलत आली आहे. अनेकदा यावरून वादही झालेत. यांच्या खांद्यानंतर सुशांतकडे 7 सिनेमे होते, मात्र ते सिनेमे एक एक करून त्याच्या हातातून निसटले, त्यामुळे तो सुद्धा नेपोटिझमचा शिकार झाल्याचं बोललं जात आहे. कोरोना व्हायरसच्या आव्हानाच्या प्रसंगी जागर न्यूज या कंपनीकडून मुख्यमंत्री सहायता